विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळालेल्या पंकजा मुंडे मंगळवारी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी शक्ती प्रदर्शन करत मुंडे यांचं स्वागत करण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्यासह गोकुळ दौंड, अभय आव्हाड, डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांसह अनेक जण उपस्थित होते। या दौऱ्यामध्ये पंकजा मुंडे या मोठा देवीचे दर्शन घेणार आहेत, तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुकुंद गर्जे यांच्या घरी जाऊन देखील त्यांची भेट घेणार आहेत। राहुरी तालुक्यातील एका गावात 5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आलाय। अत्याचारानंतर बालिकेचा गळा आळून जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये रविवारी गुन्हा नोंदवण्यात आलाय। किशोर उर्फ केशा पवार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। शनिवारी दुपारी 12:30 वाजता आरोपीने पीडित बालिकेच्या घरात आई वडील नसल्याची संधी साधली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेडा करीत आहेत। पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील सोसायटी निवडणुकीच्या मुद्द्यावरून 2 गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतलंय। जखमी बाळासाहेब पालवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 16 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, तर 5 आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत नेवासा फाटा येथून ताब्यात घेतलंय। शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व मंडळ आणि शिक्षक संघटनांनी कंबर कसली आहे। यामुळे उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी 719 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून निवडणुकीमध्ये आघाडी अथवा युती करण्यासाठी सर्व मंडळांकडून चाचपणी सुरू आहे। आघाडी आणि युतीची बोलणी करण्यासाठी सर्व मंडळ आणि संघटनांमध्ये पहले आप पहले आप पहले आपचा सूर आळवण्यात येत आहे। दरम्यान गुरुकुल आणि सदिच्छा मंडळामध्ये तसेच गुरुमाऊली रोहकले गट आणि इप्टा यांच्यामध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, तर गुरुमाऊलीच्या तांबे गटाने स्वबळावर लढावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे। प्राचीन पटखेळ संवर्धन मोहीम अंतर्गत नाशिकचे प्राचीन पटखेळ अभ्यासक व पुरातत्व शास्त्रज्ञ सोजवळ साळी यांनी श्रीगोंदा तालुक्याला भेट दिली आहे। यावेळी त्यांना पेडगाव येथील भीमा नदी तीरावरील बहादूर गडातील राजमहाल, लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर येथे प्राचीन पटखेळ आढळून आले आहेत। लिंपनगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात, देऊळगाव गलांडे येथील चालुक्यकालीन बारव आदी ठिकाणी 38 प्राचीन पटखेळ आढळून आले, त्याची दस्तऐवजीकरण नोंद करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सून काल रविवारी दाखल झाल्याचे संकेत मिळत असून या परिसरात काल सायंकाळी 5 वाजल्यापासून अधूनमधून सरी कोसळत आहेत। पाणलोटातील वातावरण दुपारनंतर बदललं आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये पडलेल्या पावसाची नोंद 7 मिलीमीटर झाली आहे। यंदा काहीसा उशिरा मान्सून दाखल झालाय, पण तो पडता झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वळवल्या आहेत। भंडारदरा पाणलोटामध्ये किती पाऊस पडतो यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकरी पिकांचं नियोजन करीत असतो, कारण या धरणातील पाण्यावरच येथील शेतीचं भवितव्य अवलंबून आहे। श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर जाफराबाद शिवारात काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गौण खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी छापा टाकून जाफराबाद शिवारातून अनधिकृत वाळू उपसा करणारे 2 डंपर पकडलेत। ते डंपर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत। गोदावरी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून गौण खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईचा गोदा पट्ट्यातील वाळू तस्करांनी मोठा धसका घेतलाय। शनिशिंगणापूर येथे भाविकांना शनी चौथऱ्यावर जाऊन शनिवारपासून तेल अभिषेक करण्यास सुरुवात झाली असून या निर्णयाचं सगळ्या भाविकांनी स्वागत केलंय।
पहिल्याच दिवशी 1000 भाविकांनी या ठिकाणी अभिषेक केला असून यातून देवस्थानला 5 लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे. सशुल्क चौथऱ्यावर दर्शन घेतलेल्या भाविकांना देवस्थानच्या वतीने श्रीफळ प्रसाद उदी आणि शनिदेवाचा फोटो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. रविवारी सायंकाळपर्यंत 300 भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं आहे. लोणी खुर्द गावची ग्रामसभा रविवारी सरपंच जनार्दन घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय. यावेळी ग्रामसभेच्या अजेंड्यावर असलेल्या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. शासन निर्णय व ग्रामपंचायत अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यास ग्रामसभेने सर्वानुमते मान्यता दिली. यावेळी ग्रामसभेला गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, विस्तार अधिकारी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोरपडे, कामगार तलाठी श्रीमती देवकर यांसह आरोग्य सेविका ग्रामसभेला हजर होत्या. सासरी भांडण झाल्याने माहेरी आलेल्या विवाहितेवर तिच्या जवळच्या नातेवाईकांनीच तिचे हातपाय बांधून शेतामध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कनोली परिसरात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी तिच्या जवळच्या नातेवाईकाने सासरच्या लोकांशी भांडणं कशावरून झाली अशी विचारपूस करण्याचा बहाणा करून या विवाहितेला त्याच्या शेतात नेलं. त्याने या विवाहितेचे कपडे काढून तिचे हातपाय बांधून शूटिंग काढून ती व्हायरल करील अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केलाय. याबाबत या विवाहितेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास जगताप याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीजोड करत आहेत. या बातमीसोबतच आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.